उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? आता हे बघा, आम्ही नाव सांगू शकत नाही, वर्चस्व उदयनराजेंचंच आहे, पण जे काम करतील त्यांनी यावं. शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले. का उदयनराजे भोसलेच? का काय सांगू शकत नाही, पण उदयनराजेच पाहिजे. सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण पोहोचलो आहोत तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे कोरेगाव या ठिकाणी. आणि कोरेगावचा जर इतिहास पाहिला तर गेल्या पंचवार्षिकमध्ये या कोरेगाव तालुक्यावरती आमदार महेश शिंदे यांनी राज्य केलं. आपल्याबरोबर काही कोरेगावचे स्थानिक नागरिक आहेत, काय मत व्यक्त करतायत, कशा पद्धतीने त्यांना येणारा खासदार असावा असं वाटतं, सही काय व्यावसायिक दृष्टिकोनात आपण बोलू, काय वाटतं तुम्हाला येणारा खासदार कसा असावा या मतदारसंघातील? येणारा खासदार माणसांना वेळ देणारा असावा, काम करणारा असावा, सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांना न्याय देणारा असावा. त्याचं कामकाज चांगला दिसला हो, माणसांनी त्यांना चांगलं म्हणावं, राजे म्हणून एक नंबरच माणूस आहे, काही अडचण नाही. थोडक्यात उदयनराजे भोसले एक नंबर माणूस आहे असं म्हणताय तुम्ही? छान आहे, काही अडचणच नाही. कोरेगावचा विकास काय झाला काय वाटतं तुम्हाला, आणि काय केलं पाहिजे अजून कोरेगावमध्ये? काही इंडस्ट्रीज वगैरे चालू झालेल्या पाहिजेत, माणसांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, सर्वसामान्य जे शिकलेली माणसं आहेत म्हणजे थोडक्यात काही बेरोजगार आहेत तरुण, त्यांच्यासाठी काहीतरी खासदारांनी केलं पाहिजे. कोणी निवडून कोणी येऊ द्यात, काय अडचण नाही, पण त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे, बेरोजगारांसाठी काम चांगलं केलं पाहिजे असं यांनी व्यावसायिक धारकांनी सांगितलं. अजूनही आपल्याबरोबर काही नागरिक आहेत इथं, त्यांचं आपण मत जाणून घेऊ. काय वाटतं, शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघात कोणाचा वर्चस्व आहे? वर्चस्व उदयनराजेंचंच आहे, पण जे काम करतील त्यांनी यावं, काम करतील त्यांनी. काय वाटतं कोरेगावच्या अजून उणीवा काय आहेत? कोरेगावच्या उणीवा आहेत, बरेच पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आणि किंवा रस्त्याचं काम प्रॉब्लेम आहे, गल्लीबोळातलं काम राहिले. त्याच पद्धतीने अजूनही कोरेगावात विकास कामं राहिलेली आहेत, रखडलेली आहेत. काय वाटतं की येणाऱ्या खासदारांना अजून काय कामं, कोरेगावचा विकास, सर्वांगीण विकास काय केला पाहिजे? खासदारांनी आमच्या मराठी आरक्षणासाठी जास्त प्रोत्साहन दिलं पाहिजे. मराठी आरक्षण काय सांगाल, कोरेगावचा विकास झाला का? भरपूर झालं, मोठ्या प्रमाणात झालं. कोण पाहिजे, शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? उदयनराजे भोसले. का उदयनराजे भोसलेच? का काय सांगू शकत नाही, पण उदयनराजेच पाहिजे, राजे म्हणून राजे. बाबा काय सांगाल थोडक्यात, येणारा खासदार कसा असावा? तुम्ही रोज चहा विकून कष्ट करून खाता, थोडक्यात काय वाटतं या तुमच्या कष्टाचं? काम करणारा असावा आणि देशाचं संरक्षण झालं पाहिजे. कोरेगावचा सर्वांगीण विकास झाला का? त्याचबरोबर या संपूर्ण सातारा मतदारसंघाचा विकास झाला का? विकास झालेला आहे, उदयनराजेंनी केलंय, शिवेंद्र बाबांनी बी केलंय, महेश शिंदे साहेबांनी बी केलेलं आहे. अजून काय वाटतं की तुम्हाला उदयनराजे भोसले यांनी काय करावं कोरेगावसाठी? कोरेगावसाठी केलेलं आहे त्यांनी, अजून बी करतात ते. या बाबांचं म्हणणं आहे की उदयनराजेंनी भरपूर केले, अजूनही करतात. बाबा तुम्ही काय सांगाल की वयोवृद्ध आहे तुम्ही, थोडक्यात कोरेगाव काय वाटतं, कोरेगावचा विकास झाला का? झाला, चाललाय. कोण, शशिकांत शिंदे का उदयनराजे भोसले? तसं काय सांगायचं आता, तसं काय सांगायचं. बर, कोरेगावचा अजून विकास काय केला पाहिजे, येणारा खासदार कसा असावा काय वाटतं तुम्हाला? येणारा खासदार काय काम करणारच असावा. बाबा तुम्हाला काय वाटतं येणारा खासदार कसा असावा, काय वाटत? काय राहिलेली काम आहेत ती कामं व्हावी ती लोकांची, पूर्ण जेवढे मतदारसंघात आहेत ना तेवढे कामं ते कुठे राहिले असेल ते व्हावी ती. पाण्याची आता ही दुष्काळाची पाण्याची सोय झाली पाहिजे कायमची, कायमस्वरूपी आता ही पाणी दुष्काळ पडतो, जी काही कामं राहिली असेल ती करावी, ही कामं राहिली ती करावी. ओके ओके. गावचा विकास झाला का आणि काय वाटतं खासदार कसा असावा? खासदार कसा, आता चांगला खासदार आहे, चांगला काम चालले कोरेगाव तालुक्यात, यशस्वी चालले. उदयनराजे भोसले का शशिकांत शिंदे? आता हे बघा, आम्ही नाव सांगू शकत नाही, आता चालू आहे हे ज्यात मी सांगतो, बरोबर आहे का? या वयोवृद्ध बाबांनी सांगितलं की मी सांगू शकत नाही, आणि याच नागरिकांच्या आपण कोरेगावमध्ये अजूनही काही प्रतिक्रिया घेत होतो, त्याबद्दल BM News मराठीच्या माध्यमातून संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट या सातारा मतदारसंघात घेण्यात येणार आहे, थेट ग्राउंडवर उतरून. कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज काकडे, कोरेगाव.